अमेरिकेत हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ मेमोरियल डे पाळला जातो. यंदा हा मेमोरियल डे 27 मे रोजी पाळला जातोय आणि या दिवसाबाबत अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील पुढारी न्यूजचे स्पेशल करस्पॉन्डंट अनिल टाकळकर यांनी माहिती दिली आहे. हा दिवस यंदा 27 मे रोजी आलेला आहे. दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा सोमवार हा या दिवसासाठी निवडला जातो. या निमित्ताने लोकांना शनिवार रविवार सोमवार अशी लागोपाठ सुट्टी मिळते आणि लोक त्यासाठी मोठ्या प्रमाणात आउटिंगसाठी बाहेर पडतात, पिकनिक आणि सहलीचा आनंद घेतात. यंदा जी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे त्यानुसार 4,40,00,000 लोक बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. 23 मे ते 29 मे च्या दरम्यान 2,69,000 फ्लाईट्स जातील अशी पण अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुमारे 1.5 कोटी लोक विमानाने प्रवास करतील असं सांगितलं जातं. परंतु रोड ट्रॅव्हल करणाऱ्यांची संख्या 90% आहे आणि या सगळ्याचा ताण वाहतुकीवर पडतो. रस्त्यावर बंपर टू बंपर ट्रॅफिक असतो. हा जरी एक भाग असला तरी या दिवसाचं महत्त्व आणि त्याचं जे काही स्थान आहे अमेरिकन लोकांच्या जीवनामध्ये ते अतिशय वेगळं आहे. अमेरिकेचं जे सिव्हिल वॉर झालं 1861 ते 1865 या सिव्हिल वॉरमध्ये 5.5 लाखावर सैनिक बळी पडले, सैनिक धारातीर्थी पडले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी या दिवसाची सुरुवात झाली. त्याला डेकोरेशन डे आधी म्हणायचे आणि त्याचं रूपांतर नंतर मेमोरियल डेमध्ये झालं. अमेरिकेमध्ये व्हेटरन डे देखील साजरा केला जातो, परंतु जे सैनिक हयात आहे त्यांच्यासाठी हा साजरा केला जातो. परंतु आणि तो 11 नोव्हेंबरला साजरा केला जातो. परंतु हा जो दिवस आहे तो म्हणजे जे सैनिक धारातीर्थी पडले त्यांच्यासाठी आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC नॅशनल मॉलमध्ये आणि कॅपिटल हॉल समोर अनेक कार्यक्रम या निमित्ताने होतात. परेड होते. इथे जे नॅशनल मॉल आहे तिथे एक पॉपी फ्लॉवरची मोठी भिंत उभी केली जाते आणि इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात या वॉरमध्ये जे धारातीर्थी पडले त्यांच्यासंबंधीची माहिती, वॉर संबंधीची माहिती या सगळ्या ठिकाणी दिली जाते. इतकंच नव्हे तर इथे संध्याकाळच्या वेळेला एक कॉन्सर्ट पण होतं. देशभक्तीपर आधारित असे कॉन्सर्ट मिलिटरी बँड आणि या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असतो.